फडणवीसांची कुठल्याही अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकाचा विचार नसताना इंडिया आघाडी आणि आव्हाडांकडून खोटं बोलून नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातो असं फडणवीसांनी म्हटलंय. तर मनुस्मृतीचा चंचू प्रवेश अभ्यासात नको, मनुस्मृतीवर फोकस कमी व्हावा म्हणून आव्हाड करू नका असं म्हणत भुजबळांनी आव्हाडांची पाठराखण केली. रोज एक खोटं बोलायचं आणि त्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड करताय. कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठेही मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी ठेवलेला नाही, तो कधी आलेला नाही, त्या संदर्भात कुठलीही चर्चा नाही. हेच शोधून काढतात, हेच नरेटिव्ह तयार करतात, हेच त्याच्या विरुद्ध आंदोलन करतात. पण जेव्हा माणूस खोटं आंदोलन करतो त्यावेळी तो कशा अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. ज्या गोष्टी करतो हे आपण बघितलं आणि आज या आंदोलनाच्या नादामध्ये खोटेपणाच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचं काम हे त्या ठिकाणी केलंय, त्याचा आम्ही निषेध करतो. हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये, हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल. मी असं ऐकलं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचं जे आहे शालेय शिक्षणामध्ये सहभाग होऊ देणार नाही. तर भुजबळांनी पाठराखण केल्यानं आव्हाडांनी आभार मानले, त्यांनी त्या संदर्भात ट्विट केले तेही पाहूया. आव्हाडांनी काय ट्विट केले ते आपण पाहूया. भुजबळ साहेब, अनावधानानं काल माझ्याकडून चूक झाली, त्या चुकीबद्दल मी कालच जाहीरपणे नतमस्तक होऊन माफी मागितली. आज आपण उल्लेख करत मनुस्मृतीला विरोध केलाच पाहिजे हा विचार पुढे आणला. आपल्या मनात बहुजन समाजाविषयीचं प्रेम आणि आपली भूमिका मला माहिती आहे. आपण ज्या पद्धतीनं माझ्या मागे उभे राहिल्या त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन असं म्हणत आव्हाडांनी आभार मानले.